पण एकही झाड व्हायरसचं नाही मागितलं, सात आठच्या वर कधी गेलो नाही. हे पहिल्यांदा 12 क्विंटल वाल सोयाबीन मला मिळालं, ही अत्यंत चांगली व्हरायटी. नमस्कार. भाऊ आपलं नाव काय? प्रशांत पुरुषोत्तमराव इंगळे तिगावकर. हा, आपला मोबाईल नंबर? 99 22 33 79 18. आज दप्तेरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडतर्फे श्री विनोद आराडे, मी प्रशांत प्रगतिशील शेतकरी प्रशांत भाऊ इंगळे यांच्या शेतामध्ये आम्ही दप्तेरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडने नवीन व्हेरायटी संशोधित केलेली आहे. ती दप्तेरी 354 नावांनी या वर्षीला शेतकऱ्यांना पेरणीकरिता दिलेली आहे. तरी प्रशांत भाऊच्या शेतामध्ये ती व्हेरायटी कशी काय आली त्याबद्दल प्रशांत भाऊ आज आपल्याला लावणीपासून तर उत्पन्नापर्यंत सर्व माहिती देतील. प्रशांत भाऊ, तुम्ही सर्व माहिती सांगा बरं, तुम्ही जे लावणी केली आहे ती. मी 23/6/2023 रोजी ट्रॅक्टरनं पेरणी केली. हा, जर्मिनेशन चांगलं होतं. 18 इंचावर पेरणी आहे. आणि विशेष म्हणजे मी याच्यावर 2 स्प्रे अळीनाशकाचे काढले, अळी आलीच नाही. आणि विशेष म्हणजे आता जो सगळीकडे व्हायरस दिसते या व्हेरायटीवर बिलकुल व्हायरस नाही. एकही झाड बनत्या 10 एकरा 30 किलो पेरलं, एकही झाड व्हायरसचं नाही आहे. म्हणजे व्हायरसही नाही आणि खोडपिडाही दिसून नाही. काहीच नाही, काहीच नाही. खोडकुड्याची मी प्रक्रिया केली होती. हा, प्रक्रिया केली. हा, बिजाला लावलेली. हा, बिजा बियाला लावली होती. पण एकही झाड व्हायरसचं नाही. मला एकरी 12 क्विंटल पर्यंत ऍव्हरेज या वर्षी या व्हेरायटीचा येणार आहे. आणि मी एका जणाला 14 क्विंटल झालं हे ऐकूनच ही व्हेरायटी घेतली. मागल्या वर्षी काही जणांना तुम्ही याचे प्लॉट दिले होते आणि या वर्षी भरपूर लोकांना दिली. कोणत्या तारखेला लावण केली आहे तुम्ही? 23/6 केली. 23/6, म्हणजे आज जवळपास 90 दिवस झाले. 90 दिवस झाले. आणि अजून किती दिवस लागतील तुम्हाला? आता 20 दिवसात खतम होऊन जाईल. 20 दिवसात आता वाढणं चालू होऊन जाईल, कारण पूर्ण भरला आहे. नाही, हे भरलेलं आहे. भरलेलं आहे, आता काही हे विषय नाही आहे. याला किती दाण्याची शेंग आहे? 3 दाण्याची शेंग आहे. कुठं कुठं 4 दाणे आहे. 90% 3 दाण्याची आहे. 90% 3 दाण्याची जवळपास याला शेंगा किती असतील? 100%च्या वरच आहे. 100%च्या वरच, कारण झाड चांगलं उंचही वाढलेलं आहे. आणि पहा ना, त्यांना ब्रँचिंग केलं. 1, 2, 3, 4 ब्रँचिंग आहे याला. हा, म्हणजे 4 फांद्या फुटलेल्या आहेत. आणि त्याला भरपूर प्रमाणात शेंगा लागल्या आणि भरतही आल्या, त्याच्यामुळे आता काही कोणता धोका नाही आहे. या वर्षीच सगळे शेत आमच्या गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरस आला आहे. आणि सगळे लोक 2-3 क्विंटलच्या वर कोणाला ऍव्हरेज येणार नाही, येते का नाही माहित नाही. काही जणांच्या सवंगाचंही काम नाही पडणार. पण इथं 10-10च्या वर म्हणजे 12 पर्यंत तर ऍव्हरेज येते. आणि मी एकरी 3 बॅग सुपर फॉस्फेट दिलं होतं, उन्हाळ्यामध्ये फेकून दिलं होतं. त्याच्यावर रोटावेटर मारलं आणि त्याच्यानंतर पेरताना पुन्हा 1 बॅग DAP दिली. जर आपण त्याला ताकद दिली तर व्हायरसही येत नाही. असं ताकदीचं आणि व्हायरसचं काही तसं संबंध नाही, पण ताकद दिली त्याला ते झाड चांगलं. वास्तविक वावर हे हलकं वावर आहे, पण जबरदस्त व्हेरायटी आलेली आहे. आणि आतापर्यंत मी माझ्या शेतात सोयाबीन घेतलं 7-8च्या वर कधी गेलो नाही. हे पहिल्यांदा 12 क्विंटल वालं सोयाबीन मला मिळालं. ही अत्यंत चांगली व्हेरायटी दप्तरी ॲग्रो आणि यांनी संशोधित व्हेरायटी काढलेली आहे. आणि ही व्हेरायटी तुम्ही शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात द्या. आणि ही शेतकऱ्यांनी सुद्धा ही व्हेरायटी घेतली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही संपर्क करा, दप्तरी ॲग्रोशी करा, माझ्याशी करा. एवढंच मी शेतकऱ्यांना सांगतो. जसं धुऱ्यावर खूप माल असते, याच्या अंदर पण आता आपण वावराच्या अंदर अंदर पण भरपूर माल आहे. अंदर पर्यंत खूप माल आहे ना? याच्यापर्यंत खूप माल आहे. हा, फवाराच मारणार आहे पेट्रोल पंप. आता चालू आहे पराठीवर. अजून काही सांगायचं आहे तुम्हाला? काही नाही, व्हेरायटी शेतकऱ्यांना घेतली पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही द्या तरी आम्ही तर शेतकऱ्यांना पुरेपूर प्रमाणात जसं काही पुरवठा होईल त्या पद्धतीने. आणि मलाही पुन्हा पुढच्या वर्षी द्या, नाही तर मलाच टाकून द्या. नमस्कार, धन्यवाद.